नमस्कार मित्रांनो, आपण आता हवामान अंदाज बघणार आहोत. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान कोकण, गोवा, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे होते. कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीचे जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरामध्ये नोंदवले गेले क्रमांक तापमान 80 सेल्सिअस. मुंबईत 35.2, तांतापूर 37.8, अलिबाग 36.2, रत्नागिरी 35.3, पणजी गोवा 34.7, डहाणू 35.2, पुणे 39.3, अहमदनगर जळगाव 41, कोल्हापूर 35.8, महाबळेश्वर 33.0, मालेगाव 42.6, नाशिक 38.1, सांगली 38.1, सातारा 39.6, सोलापूर 40.0, उस्मानाबाद औरंगाबाद 39.5, परभणी 42.0, नांदेड 42.5, बीड 40.7, अकोला 42.5, अमरावती 41.0, बुलढाणा 19.8, ब्रह्मपुरी 40.8, चंद्रपूर 38.5, गोंदिया 38.8, नागपूर वाशिम 42.2, वर्धा 41.0, यवतमाळ 41.0. मित्रांनो, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे 42.6 सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढील हवामानाचा अंदाज. 21 एप्रिल गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 ते 25 एप्रिल विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हवामान कोरडे राहण्याची शक्यता, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 21 एप्रिल मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडासह सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. 22 एप्रिल विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. 23 एप्रिल विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडासह सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. 24-25 एप्रिल विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता. तर मित्रांनो, हे होते हवामान अंदाज. व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय हिंद.